ती टिकली लावत नाही, हे त्याला आवडत नाही। तो एकदा तिला म्हणाला, तू आधी टिकली लाव तरच मी तुझ्याशी बोलेन। तर ती म्हणाली त्याला, तू आधी तुझी मिशी काढ तरच मी तुझ ऐकेन। त्याचं तिचं भांडण। तो म्हणाला तिला, तू हे असले तोकडे कपडे वापरू नकोस, आपली संस्कृती पायदळी तुडवू नकोस। यावर ती म्हणाली त्याला, तू हे असले फुकटचे सल्ले मला देऊ नकोस, पुरुष सत्ताक संस्कृतीचा झेंडा फडकवू नकोस। तो म्हणाला तिला, माझ्याशी बोलताना जरा सांभाळून बोल, जिभेला आवर घालून जरा आदराने बोल। तर यावर ती म्हणाली त्याला, माझ्याशी बोलतानाही तू जरा जिभेला लगाम घाल, स्त्री स्वातंत्र्याचा आदर राख। तो म्हणाला तिला, मुलं जन्माला घालणं हेच तुझं काम। यावर ती म्हणाली त्याला, तसं असेल तर तू माझ्यापासून राहा जरा लांब। तो म्हणाला तिला, मी आखून दिलेल्या वर्तुळातच तू तुझं स्वातंत्र्य जप। यावर ती म्हणाली त्याला, चुप, घाल आताची घडी आणि ठेव तोंडावर बोट। तिचं त्याला ओरडणं यावर त्याचं गप्प बसून राहणं आणि इडनच्या बागेतल्या सर्पाला हसून आवरण। आता इडनच्या बागेतला सर्प कोण ते शोधा तुम्ही। किंवा त्याच्या आणि तिच्या संबंधात त्याचं काय काम होतं हे ज्यांना माहीत नसेल त्यांनी शोधा, इडनची बाग, तो, ती आणि सर्प आणि तो का असला। त्याचं तिचं भांडण आणि सर्पाचं हसणं।